हे आपली शिवणपाट्या आहेत हो की नाही हा बोर्ड आहे यामध्ये आपण ह्या शिवण पाट्या ठेवल्यात आणि ह्या दोऱ्या ह्या दोरीनी ही पाटी शिवून घ्यायची ठीक आहे ठीक आहे तुझ्या हातात कोणता आकार आहे म्हणतो शेप आहे सांग डायमंड शेप आणि हा आकार कोणता आहे या पाठीचा कोणता आकार आहे आणि हा आकार कोणता आहे नीट सांग ना दिदू सांग दो हा दोरी घ्यायची आणि हा आकार कोणता आहे शून हा शून घ्यायची ही पाटी पण हा आकार कोणता आहे गोल आकार आहे आणि हा ओ आता हे हा कोणता आकार आहे श्री त्रिकोण आता तू कोणत्या रंगाच्या दोरीने होणार एक दोरी तुला घे दिदू एक दोरी तुला घे आणि एक आकार तू घे एक आकार तू घे आणि मग आपण ती पाटी होऊयात आता शिवूयात शिवून घेऊ टाकली का गोलातून खाली गुड आता खालून आली का बघ हा खालून बघ पाठीच्या खालून बघ आली का अरे तिथेच बघायची म्हणजे येत नाही वर आणि निघत नाही अशी बस बस पुरे एवढीच आता ही टाक आता खाली ही इथून टाक या गोलातून हा टाक कोणत्याही गोलातून टाक काही हरकत नाही टाक टाक सरळ पकड ना दोरी अशी हा गुड हां हां शाबाश आता पाटी अशी उलटी कर फक्त हां आणि ओढ आता घे दोरी ओढून शाबाश हां आता परत परत ही ओढ अशी दोरी ओढ ना दोरी हां ओढ 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 हां आता आता हे आता हे परत इकडे टाक दुसऱ्या गोलात टाक हां टाक दुसऱ्या गोलात शिवण पाटी आपण सगळी पाटी शिवून घेऊयात ना दोरीनं टाका okay. दुसऱ्या गोला जवळ धरायची दोरी दोरी हां जवळ पकडायची हां पकड गुड आणि अशी जवळ नाही म्हणजे या टोकाशी हां आणि आता टाक गोलातून टाकली का हां आता खालून आली तर ओढायची तशी तू सगळीच ओढून घेतली त्याचं टोक ओढायचं होतं काय हरकत नाही परत ट्राय कर काय हरकत नाही आता त्रिकोणाला होशील का त्रिकोणाला त्रिकोणाला शिवून घ्या मी दाखवते एक शिवून हा कशी शिवून घेतली तर गोल गोल आकार हा कसा शिवून घेतला बघ तसा शिवायचा म्हणून तिला शिवून घ्यायचे म्हणून तिला शिवणपाठी म्हणतात काढ बघू आता अशा प्रकारे हे अशा प्रकारे तिनी मननोतिनी हम hmm, बांधले नाही <laughs> नाही